नमस्कार मुलांनो, बेस्ट स्टडी विथ सुनीतामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सर्वात अगोदर मुलांनो, आपण पाहत आहोत सेतू अभ्यास. आणि सेतू अभ्यासाचे तुम्हाला आणखीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा, जेणेकरून याचा फायदा त्यांना सुद्धा होईल. तर चला, आपण आज सेतू अभ्यासाची पूर्व चाचणी इयत्ता तिसरीची विषय आहे गणित, आणि त्यासाठी गुण आहेत 15 ही सोडवणार आहोत. चला तर मग आपण आता सर्वात अगोदर तुम्हाला इथं विद्यार्थ्याचे नाव लिहायचं आहे आणि तुम्ही तिथं स्वतःचं पूर्ण नाव लिहायचं. आता आपण प्रश्न पहिला पाहूयात. प्रश्न पहिला, चित्ररूपातील संख्या अंकात व अक्षरात लिही. तर इथं आपल्याला चित्ररूपात संख्या दिलेल्या आहेत, त्या आपल्याला संख्या लिहायची आहे. चित्ररूप दिलेले आहेत. दशक किती दिलेले आहेत मोजा बरं. 1, 2, 3. तर आपल्याला किती लिहायचे? 3. आणि एकक किती दिलेले आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. किती दिलेले आहेत? 9. 3 दशक म्हणजे किती? 30. हे आपल्याला अक्षरात लिहायचं आहे. आणि खाली इथं 9 एकक म्हणजे 9 हे पण अक्षरात लिहायचं आहे. प्रश्न दुसरा, दिलेल्या संख्येच्या लगतची मागची व लगतची पुढची संख्या चौकटीत लिही. आणि त्यासाठी गुण आहेत 1. तर इथं आपल्याला लगतची मागची म्हणजे अगोदर येणारी, 79 अगोदर 78, आणि लगतची पुढची 79 झाल्यानंतर लगेच 80, आणि गुण आहेत 1. आता आपण प्रश्न तिसरा पाहूयात. दिलेल्या संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने लिही. आणि संख्या आहेत 62, 84, 48, आणि गुण आहेत 1. मुलांनो, आपल्याला इथं अगोदर सगळ्यात चढता क्रम लावून घ्यायचा आहे. चढत्या क्रमामध्ये सर्वात अगोदर संख्या कोणती येते? छोटी, 48. त्याच्यानंतर 62. त्याच्यानंतर 84. हा काय झाला? चढता क्रम. उतरता क्रम त्याचा उलटा लिहायचा. उतरता क्रम 84, 62, 48. ठीक आहे. प्रश्न चौथा, टप्पा ओळख व संख्या लिही. आणि त्यासाठी गुण आहे 1. आता इथं स्टार दिलेले आहेत 4, आणि त्याच्यामध्ये 2 संख्या दिलेल्या आहेत. तर आपल्याला त्या दोन्ही जशा टप्प्याने आहेत त्याचप्रमाणे पुढच्या स्टारमध्ये आपल्याला ती संख्या लिहायची आहेत. पहिल्या स्टारमध्ये पहा बरं, संख्या किती आहे? 2. आणि दुसऱ्या स्टारमध्ये 6. तर आपल्याला या 2च्यामध्ये आणि 6च्यामध्ये कितीचा फरक दिसतोय पहा बरं. 2च्या पुढे संख्या मोजा, 3, 4, 5, 6. किती बोट झाली? 4चा फरक आहे. 2 आणि 6 मध्ये कितीचा फरक आहे? 4चा. 6च्या पुढं 4 बोट मोजा, 7, 8, 9, 10. इथं किती येणार मग? 10. आता 10च्या पुढं 4 बोट मोजा, 11, 12, 13, 14. इथे किती येणार? 14. ठीक आहे. प्रश्न पाचवा, अजबरावांच्या शेतात 47 आंब्याची व 35 निंबाची झाडे आहेत. तर त्यांच्या शेतात एकूण किती झाडे आहेत? आणि त्यासाठी गुण आहे 1. एक लक्षात ठेवायचं, एकूण म्हटलं की बेरीज करायची सरळ. आंब्याचे किती आहेत? 47, आणि निंबाचे आहेत 35. आता आपल्याला यांची बेरीज करायची आहे. मग 7 आणि 5 किती होतात? 7, 8, 9, 10, 11, 12, 12, 12 2 हातचा इथं आला 1. आता यांची बेरीज करा, 4 आणि 3, 7, आणि हातचा 1, 8. मग इथं काय लिहायचं? अजबरावांच्या शेतात एकूण 82 झाडे आहेत. प्रश्न सहावा, साक्षीला 85 रुपये किमतीचे पुस्तक खरेदी करायचे आहे. तिच्याजवळ 38 रुपये आहेत. तर तिला पुस्तक खरेदी करण्यासाठी अजून किती रुपयांची गरज आहे? आणि त्यासाठी गुण आहे 1. साक्षीला किती रुपयांचं पुस्तक खरेदी करायचं आहे? 85. आणि तिच्याकडे किती आहेत? 38 रुपये. तर तिला आणखीन किती रुपयांची गरज आहे? तर साक्षीला किती रुपयांचे पुस्तक खरेदी करायचे आहे? 85. आणि तिच्याकडे किती रुपये आहेत? 38. मग आपल्याला यांची वजाबाकी करावी लागेल. आणि मग पहा, इथलचा 8 मधला 1 हातचा आपण इथं घेतला, 8 मधून 1 गेल्यानंतर इथे किती होतात? 7. हातच्याची वजाबाकी आहे. खालचे 5 आपण वर घेतले, किती झाले? 15. 15 मधून 8 गेले, किती राहतात? 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 7. आता इथं 7 मधून 3 गेले, किती राहतात? 4, 5, 6, 7. 4. मग पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं इथं.
साक्षीला पुस्तक खरेदी करण्यासाठी अजून 47 रुपयांची गरज आहे. किती रुपयांची? 47 रुपयांची. प्रश्न सातवा, दिलेली रक्कम मिळवण्यासाठी कोणत्या नोटा व कोणती नाणी घ्यावी लागतील? त्या खालील चौकटीत राईट अशी खूण कर आणि गुण आहेत. 1, 63 रुपये होण्यासाठी आपल्याला किती नाणी आणि किती नोटा घ्याव्या लागतील ते पाहूयात. आपण 50 एक नोट घेतली, 10 एक घेतली, 50 आणि 10 किती झाले? 60. आपल्याला किती पाहिजेत? 63, मग 60, मग 2 रुपये घेतले आणि 1 नाणी घेतली. 2 एक नाणी आणि 1 नाणी घेतली, किती झाले? 60 आणि 2 आणि 1 3, 60 आणि 3 63. प्रश्न आठवा, तुमच्या घराच्या पायरीसाठी चटई खरेदी करायची आहे, पायरीची लांबी किती विती आहे ते मोजून लिही. तर तुम्ही तुमच्या घराच्या पायरी मोजायची आहे आणि लिहायची आहे आणि त्यासाठी गुण आहेत 1. तर मी माझ्या घराची पायरी मोजली तर कितीची आहे? 4 वीट, 4 विती. प्रश्न 9 पाहूयात आपण. सर्वात हलक्या वस्तूला रिंगण कर. आता इथं पहा, टरबूज, ॲपल आणि पेरू दिलेला आहे. तर या तिन्हीपैकी सगळ्यात हलकं कोणतं असेल? हलकं म्हणजे वजनाला एकदम कमी. तर बरोबर ॲपल. सगळ्यात जड कोणतं असेल? तर हे टरबूज. ओके, नाही तुम्हाला माहिती आहे. आणि सगळ्यात हलकं ॲपल असणार आहे. प्रश्न 10, सर्वात जास्त पाणी कोणत्या भांड्यात मावेल? त्या भांड्याखालील चौकटीत राईट अशी खूण कर. तर इथं आपल्याला भांडे दिलेले आहेत. पहिल्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे? ग्लास, दुसरं वाटी, तिसरा बकेट आणि चौथा मग आहे. तर या चारीपैकी आपल्याला कशामध्ये पाणी जास्त बसेल असं वाटतंय सांगा बरं. यस, कशामध्ये बसेल जास्त पाणी? बकेटामध्ये. प्रश्न 11, खालील आकृतीबंध पूर्ण कर आणि गुण आहेत 1. पहिलं आहे इथं चौकोन, वर्तुळ, स्टार. चौकोन, वर्तुळ, स्टार, मग इथं काय येईल? याचप्रमाणे आपण आकृती काढून घेऊयात. चौकोन, वर्तुळ आणि स्टार. प्रश्न 12, रिकाम्या चौकटी पूर्ण कर आणि गुण आहेत 1. तर पहिल्या याच्यामध्ये बॉक्समध्ये किती मासे आहेत? 1, 2, 3. आपण काढूयात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. मेथीची भाजी आवडणारे मुलं 11. बटाट्याची भाजी आवडणारे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. किती आहेत? 13. वांग्याची भाजी आवडणारे 1, 2, 3, 4, 5, 6. कारलीची आवडणारे 1, 2, 3, 4. Right.
पेपर नक्की समजला असेल ते व्हिडिओला लाईक करा.